ऊन असू दे का पाऊस, वेगळे असू दे का वीकेंड, एवढी तुडुंब गर्दी आणि लाईन इथे का बँड्रा मध्ये? हेरिटेज बँगलोर डोसा बेने डोसा साठी मी आणि करण म्हणजे भाऊ बहीण सिरीज चा पुढचा भाग आलेला आहे. कारण काय, आम्ही म्हटलं यार सोशल मीडियावरती एवढे तुफान व्ह्यूज आणि चर्चा चालू आहे ज्या डोशाची, ती अगदी आमच्या एरियामध्ये जवळ आहे, तर वाय नॉट. सो आज आम्ही गेलो आहे तिथे, उभं राहून खायला लागतं पण तरी लोक वेडी आहेत. एक्झॅक्टली चौकशी आहे, चला बघूया. नमस्कार मंडळी, मी माझा वायरलेस माईक विसरली आणि करण माझ्या खूप अपसेट आहे. सात वेळा रिमाइंड केलं मी तिला, सात वेळा. आपण फोन कीज वॉलेट जसं, सो एनिवे भाऊ बहीण सिरीज परत होत आहे. सो करणला खूप मिस केलं लोकांनी, आणि ते म्हणे की अरे कुठं आहे करण, कुठं आहे. सो आहे आता इथे. आणि हो, आज आमची एक खूप जुनी पुणेरी मैत्रीण आमच्या बरोबर असणार आहे, मिस पटवर्धन. सो आम्ही खूप वेळापासून डिसाईड करत होतो की बेने ही जी अति फेमस झालेली जागा आहे बँड्रामधली, तिथे जाऊया. म्हणजे असं म्हणतात की यार आत्ता आम्ही जे चाललो ना दुपारच्या वेळेस, तिथे गर्दी कमी असते बट लाईन असते. म्हणजे मंदिराबाहेर कशी मोठी रांग असते, तसे वेटिंगची लाईन उन्हात पावसात कम वॉट मे लोकांची असते, तो एक डोसा खाण्यासाठी. सो बेने डोसा हा एक प्रकारचा डोसा आहे. बँगलोर वरून आहे बेने डोसा, आणि बँगलोरची खूप जागा अशा उघडत आहेत महाराष्ट्रामध्ये पण, विच आर ऍक्च्युली डुईंग रिअली वेल. एक रामेश्वरम म्हणून पण आहे जागा, ती पण येते. बेने डोसा बद्दल मी ऐकलंय की द फ्लफीएस्ट डोसाज इन द वर्ल्ड बेने डोसा देतो. त्याचं ओरिजिन बँगलोर आहे. सो बँगलोरचा ओरिजिन असलेला फ्लफीएस्ट असा डोसा असलेला, होपफुली आता लाईन नसणार आहे. नॉट पॉसिबल असं करावं. मी काल थर्सडे होता 6 वाजता, द ऑड मोस्ट ऑड टाइम मध्ये लाईन होती. हा ऍक्च्युली बेने द हेरिटेज बँगलोर डोसा हा छोटूसा क्यूट कॅफे सुरू केलेला आहे एका जोडप्याने, जे आहे बँगलोरवरनं. अखिल हे एक कलेक्टिव्ह आर्टिस्ट म्हणून प्रोडक्शन हाऊस चालवतात आणि श्री एक सायकोलॉजिस्ट आहे. दोघांना बँगलोरवरनं असल्यामुळे तिथल्या डोशाची चव एवढी मिस व्हायची की त्यांनी ठरवलं की चला बाबा छोटा का असेल ना, आपण एक जागा सुरू करूया जिथे बाकी सगळ्या डोशांची व्हरायटी नाही तर फक्त बेनेची चव मिळणार आहे. पटवर्धन वैष्णवी, आपली मराठी मुलगी जिला तुम्ही इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकता. गाईज, ही लाईन जी तुम्हाला दिसतीये ना, ही फार म्हणजे अशी रेंगतीये, वाढतीये पण लाईन. सो इट्स लाईक म्हणजे आत बसायला पण जागा नाही, बसायला इन द सेन्स बसून तुम्ही खातच नाही, लोक उभे राहून एवढा वेळ ह्या उभेत उबून असे खातात. आय रिअली होप इट्स वर्थ इट, आय रिअली होप इट्स वर्थ इट, आय सो वॉन्ट टू होप इट्स वर्थ इट. बँगलोरचं ट्रेडिशन फक्त जेवणात नाही तर इथल्या एंट्रन्सवरती पण दिसून आलेलं आहे. एवढा वेळ वेट करून तुम्हाला एवढ्याच निवडक गोष्टी मिळणार आहेत. लाईक बेने डोसामध्ये काय काय येतं, प्लेन मसाला, पोळी, पोळी मसाला, इडली वडा आहे त्यांच्याकडे आणि बँगलोर स्पेशल्स आहेत. अक्की रोटी आज आपण काहीतरी आहे ते ट्राय करूया आणि मग कॉफी हॉर्लिक्स. तर मंडळी वेटिंग लाईन मधनं तुम्हाला ते बोलवणार आहेत. आता आत ना त्यांनी मोजून ठेवलेली आहेत माणसं, म्हणजे दोन एक्झिट झाल्यावरतीच दोनची एंट्री होणार आहे. आणि इथे एक किओस्क आहे, म्हणजे एक असा डिजिटल तुम्हाला स्क्रीन दिसेल जिथे जाऊन तुम्हाला आपली ऑर्डर, जसं आपण मॅकडॉनल्ड्सवरती वगैरे सिलेक्ट करतो ना, तसे सिलेक्ट करायची आहे. मग ते एक कूपन प्रिंट करतात आणि ते कूपन प्रिंट करून मग आपल्याला आपली ऑर्डर शेजारनं, म्हणजे तिथे डोसे बेसिकली बनताना दिसत आहेत, तिथनं घ्यायची आहे. पण वैशिष्ट्य मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा बेने बँगलोरचा डोसा आहे, हा आपण कन्फ्यूज नाही केला पाहिजे बाकीच्या डोशांच्या कॅटेगरीजमध्ये. जसं देवांगरी बेने डोसा किंवा जो एक पेपर डोसा वगैरे असतो तसा नसतो हा. हा जर असा अजून थिक असतो आणि ह्याच्यामध्ये ना पोहा, त्याच्यानंतर मेथी दाणा, चना डाळ ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. आणि थोडे दिवसांनंतर ते विचार करत आहेत की थोडा त्यांचा मेन्यू एक्सपँड करायचा, पण आत्ता तरी जरा मी तुम्हाला एंट्रन्सला दाखवला तसा लिमिटेडच आहे. ओके, 160 हा बेने डोसा येतात ना, एवढी वाफ येते. मी कॅमेरा जवळ नेला ना तर बघा आता कसे, ओ गॉड एवढी वाफ येते. सो इट्स लाईक रिली स्पॉन्जी. दोन चटण्या दिल्यात आणि थोडंसं लोणी दिलं आहे त्याच्यावरती. ग्लेझिंग दिसतोय आणि आत थोडीशी पोळी लागली आहे. सॉफ्ट नाही आहे, क्रिस्पी आहे आणि खूपच कडक आहे हे बघा.
आत याला स्पंज आहे, ही चटणी छान आहे, ह्याच्यात थोडीशी डाळ आहे, ह्याच्यात मिरची आणि टोमॅटो आहे, टोमॅटोची आणि मिरची, लाल मिरचीची आहे, आणि ह्याच्यात त्यांनी डाळ, चणे डाळ घातली आहे, त्याच्यामुळे जराशी सॉफ्ट आहे, ॲव्हरेज आहे डोसा. इट्स गुड बट इट्स नॉट स्पॉन्जी, क्लासिक क्लीन बेने डोसा. सो हा बेने डोसा आहे, पण ह्याच्यामध्ये पोळी आणि मसाला आहे, तो हा पण असा कडकच आहे आणि त्यात चटण्या आहेत. पोळीची चव बघूया, पोळी जरा गोड आहे, बटाट्याची भाजी खूपच प्लेन आहे, छान वाटतं आहे. बेने डोसा खूपच असा जाड असतो आणि वेफर लाईक डोसा नसतो. आय थिंक बँड्राच्या लोकांना, म्हणजे मी पण बँड्राचीच आहे पण मी तशी नाही आहे, पण युजली इथे कसं असतं ना, थोडंसं फोमो क्रिएट केला ना, की भाई थांबावं लागतं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, तर ती एक एक्साइटमेंट असते मला वाटतं, त्याच्यामुळे हे जास्ती फेमस झालं आहे. फाउंडर्सनी सांगितलं की त्यांनी IR8 डोसा राईस यूज केलेला आहे, त्याच्यामध्ये पोहा, मेथीचे सीड्स आणि चना डाळ, त्याच्यामुळे ना जर असं जाडसर टेक्स्चर आणि खूपच कडक टेक्स्चर तुम्हाला लागू शकेल, बट टेस्टी. कम्फर्टेबल सीटिंग नसलं तरी टेस्ट बीट्स एव्हरीथिंग. हे जे लोणी एकदम लास्ट बाईटला उरतं ना, त्याच्यामुळे एकदम गोड लागते हिचं, आणि मला असं वाटतं की लाईनमध्ये ना इतका तुम्ही तास थांबल्यानंतर आत आल्या ते तुम्हाला काही दिलं की तुम्हाला ती मज्जाच वाटणार आहे, आणि खूप ACमध्ये बसून असं खूप छान वाटणार आहे. सो ती एक पण छान स्ट्रॅटेजी आहे. लास्ट बाईट ऑफ बेने डोसा. सो ही आहे घी पोडी इडली जी वैष्णवींनी घेतली, आणि ती आहे फुल चटणीमध्ये डिप. नाव तर बेने डोसा आहे, पण बेने डोसापेक्षा मला इडली इडली जास्त आवडते. खूप सॉफ्ट आहे आणि त्यांनी थोडीशी लाल चटणी पण वापरली आहे, टँगी. इट्स रिअली गुड. इडली तुम्ही ट्राय करा, पोळी इडली. त्यांची पोळी खूप तिखट आहे आणि अशी दाणेदार आहे, एकदम अशी गन पावडरसारखी, एकदम पातळ पावडर. शेवटची ऑर्डर आपली आली म्हणजे अख्खी रोटी, ज्याच्यावरती परत त्यांनी लोणी दिलं आहे, आणि हे बेसिकली राईस फ्लॉरपासून बनतं, म्हणजे तेच डोशाचाच बॅटरपासून. एक बशी एवढी साईज आहे याची. धिरड्यासारखं कांदा आणि जरा ब्ला आहे. साऊथ इंडियन लोकांना आपले खाणे आवडणार नाही, तसं मे बी आपल्याला पण ही आवडणार नाही प्रकार, तर ट्राय करूया. शेपू दिसतोय याच्यामध्ये, दाणे पण दिसतात तांदळाचे, दरदरी तसं पीठ आहे. यू कॅन ट्राय. सो ही आहे फिल्टर कॉफी आणि ही आहे कोल्ड कॉफी, लाईक आईस्ड फिल्टर कॉफी. आईस्ड फिल्टर कॉफी ही मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. आज कारण अजिबात माझ्याबरोबर कोऑपरेट करत नाही आहे, बट एनिवे मी तुम्हाला आईस फिल्टर कॉफी ही टेस्ट करतो. इट्स लाईक सेम फिल्टर कॉफी, फक्त थंड व्हर्जन. मला क्लासिकच आवडते. छान आहे फिल्टर कॉफी, कॅन नेव्हर गो रॉंग. सो मुद्दा असा आहे की जागा एकदम छान छोटीशी आहे, स्वच्छ समोर तुमच्या बनत आहे सगळं, घी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतः बँगलोरवरनं आणतात आणि सगळ्या ट्रेडिशनल रेसिपीज वापरून आणि प्रोसेस वापरून हे सगळं बनवतात. सो ऑफकोर्स एक खरी ओळख या क्युझिनची मिळते आहे, बट अदर दॅन दॅट तुम्ही खूप तयारी ठेवली पाहिजे वेटिंगची. त्याच्यानंतर गर्मी पावसात वेटिंगची तयारी ठेवा. इथनं ऑर्डर्स तुम्ही पार्सल करून नेऊ शकत नाही, स्विगी झोमॅटोवरती नाही आहे. इन अ वे मला असं वाटतं की ह्याच गोष्टी खूप काम करतात एक जागा फेमस करण्यासाठी, बिकॉज इस्पेशली बँड्रासारख्या ठिकाणी ना लोकांना असं वाटतं हो आपल्याला हे असं इझिली मिळत नाही, म्हणजे काहीतरी खूपच स्पेशल असेल. झाकली मूड 1,25,000 अशा फंडावरती छान मार्केटिंग चाललं आहे जागेचं, पण चांगलं चाललं आहे बिकॉज दे आर रिअली स्टिकिंग टू द ट्रेडिशन अँड डुईंग अ गुड जॉब. हा छोटासा छान ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा. लव यू ऑल, लव साऊथ इंडियन.